बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत एम एस मध्ये एच लुकअप सो एच लुकअप काय आहे ते बघूयात एक्झॅक्टली एच एक्सेल वर्कशीट मधील त्याच कॉलम मधील किंवा त्याच्या पुढील रो मधील माहिती शोधण्यासाठी आपल्याला एच लुकअप या फंक्शनचा उपयोग होतो ज्या मधील व्हॅल्यू साठी दुसरी माहिती शोधायची असेल त्या सेलची रो किंवा टेबल ही टॉप मोस्ट रो असणे गरजेचे असते समजा तुमच्याकडे कोणता तरी मोठा हॉरिझॉन्टल डेटा असेल आणि म्हणजे आडव्या पद्धतीने खूप मोठा असा डेटा असतो एक्सेल शीट मध्ये तर ती एखादी आपल्याला व्यक्तीचा समजा एखाद्या स्टुडंट असेल किंवा एम्प्लॉय असेल किंवा एखादी वस्तू वस्तू असेल या म्हणजे आपल्याला पटकन त्याच्याबद्दलची रेट अमाऊंट किंवा त्याचं काय ऍड्रेस वगैरे आपल्याला शोधायचं असेल तर पटकन हे यूज करण्यासाठी आपण आपण हे यूज करत असतो सो इथे आपल्याला बघायचं झालंच तर आपल्याला एच लुकअप या नावाने स्पष्ट आहे की, आ, की बंग, एच हा म्हणजे एच याचा अर्थ हॉरिझॉन्टली आणि लुकअप म्हणजेच की सर्च करणे चला तर मग बघूयात की ह्याचं आपण प्रॅक्टिकल मध्ये कसं बघ बघणार आहोत आपल्याला हे एच लुकअपचा जो फॉर्म्युला आहे तो आपण कसा यूज करणार आहोत तर आपण इथे एक्सेल शीट मध्ये आलेलो आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला इथे आडव्या पद्धतीने या असं डेटा दिसत आहे तर आपल्याला समजा या आटम नुसार आपल्याला आता त्यांची रेट किंवा अमाऊंट जर शोधायची असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला नक्कीच हे करायचं आहे तुम्हाला हे जे त्याचे हेडिंग्स आहे ते तुम्हाला कॉपी करायचे आहे आणि कुठेतरी तुम्हाला पेस्ट करायचे आहे ठीक आहे इथपर्यंत ही प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे आता तुम्हाला कोणत्या आयटमचं रेट शोधायचं आहे किंवा कोणत्या एक्स वाय झेड तुम्ही काही ते टाईप करू शकता म्हणजे तुमच्या डेटामधील जी कोणती आयटमचं नाव असेल तेच आता आपल्याला शुगरचं जर काढायचं झालं तर आपण शुगर इथे आपण टाईप करूया तर यानंतर रेटच्या कॉल सेलमध्ये येऊन तुम्ही रेटच्या पुढे येऊन तुम्हाला इज इक्वल टू अर्थातच इज इक्वल टू टाईप करायचंय यानंतर लुक एच लुकअप एच लुकअपचं इथे आपल्याला आलेलं दिसतंय यावरती तुम्हाला डबल क्लिक करायचंय तर आपल्याला एच लुकअपचा इथे सिंटॅक्स आलेला दिसतोय तर आता या सिंटॅक्सला फॉलो करून आपण फॉर्म्युला इथे अप्लाय करणार आहे तर आपल्याला सुरुवातीला काय दिसतीये इथे लुकअप व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू यानंतर तुम्हाला इथे कॉमा दिलेला आहे कॉमा टेबल अरे म्हणजे तुमचा हा पूर्ण जो टेबलचा जो आहे डेटा तो पूर्ण कंप्लीट यानंतर अगेन कॉमा कॉमा दिल्यानंतर तुम्हाला इथे रो इंडेक्स नंबर आता रो इंडेक्स नंबर म्हणजे काय की जसं आपण व्ही लुकअप मध्ये बघितलं होतं की कॉलम नंबर आपण वन टू थ्री असं टाईप केलं होतं तसंच आपल्याला इथे वन टू थ्री म्हणजे आता आपल्याला रेट हा कोणत्या रो कितवी किती रो आहे ती रेटची तर वन आणि टू ही एक आपण आता इथे तुम्ही बघू शकता ते चोवीस पंचवीस सव्वीस आपल्याला ही रो बघायची नाहीये या डेटामध्ये किती रो आहेत फक्त एक दोन तीन तर आता ही रेट जी आहे ती कितव्या नंबरला आहे अर्थातच सेकंड नंबरला आहे सो आपण इथे सेकंड कॉम हा तुम्हाला इथे ट्रू आणि फॉल्स दिला आहे तर ऑलवेज तुम्ही फॉल्स करा तर आपल्याला इथे शुगरची व्हॅल्यू आलेली दिसते नाईन फाईव्ह टू सेम तसंच आता आपल्याला अकाउंट म्हणजे त्याचं जे काय आहे अमाऊंट वगैरे त्याचं ते काढायचं असेल किंवा त्याचा अकाउंट नंबर काय वगैरे असेल तर तुम्ही काय करणार आहे तुम्ही आता इथे ऑलरेडी एक तुम्ही इथे एच लुकअपचा फॉर्म्युला लावू शकता पण मी एक तुम्हाला छोटासा शॉर्टकट सांगते आता तुम्हाला इथे ऑलरेडी एक फॉर्म्युला तुमचं लावून झालेला आहे तुम्हाला सिम्पली कंट्रोल सी किंवा इथे कॉपी करायचे तुम्हाला कॉपी झाल्यानंतर तुम्हाला ह्या सेलच्या पुढे यायचंय आणि जस्ट पेस्ट करायचंय सो ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे ही व्हॅल्यू जी आहे तुम्हाला दिसतीये तुम्ही तुम एक्स्ट्रा मला एच लुकअपचा फॉर्म्युला जो सिंटॅक्स आहे तो फॉलो करायला लागला नाही तर तुम्ही मी बरोबर इथे जस्ट कॉपी पेस्ट केलेला आहे आणि इथे फॉर्म्युला लागलेला आहे तर तुम्हाला आता पुन्हा दुसऱ्या कोणत्या आता इथे दोन्हीकडे फॉर्म्युला लागलेला आहे तर आता इथे आपल्याला दुसऱ्या कोणत्या ह्याचा तुम्हाला घ्यायचा असेल शोधायचं असेल समजा चेरीचं शोधायचं असेल तर आपण चेरी इथे टाईप करू तुम्हाला एंटर की प्रेस करायचं आहे आणि जस्ट वन फोर फाईव्ह आपल्याला इथे आलेला दिसते अशा पद्धतीने तुम्ही थोडस टिप असं ट्रिक असं यूज करून तुम्ही व्यवस्थित स्मार्टली काम करा एक्सेल शीट मध्ये यानंतर आता आपल्याला आडवा जो डेटा आहे तो ह्या शीट वरती शीट वन वरती खूप आपल्याला खूप मोठा असेल आणि आपल्याला इथे जागा नसेल किंवा आपल्याला इथे शो करता येत नसेल तर आपण अर्थातच शीट टू वरती जातो आणि शीट, शीट टू वरती आपण फाइंड करतो चला तर मग आता काय करावं लागणार आहे आपल्याला शीट टू वरती येऊ शीट टू वरती आल्यानंतर आपल्याला हे जे हेडिंग्स आहे ते अर्थातच आपल्याला कॉपी पेस्ट करावे लागणार आहे तर आपण इथे कॉपी पेस्ट करूयात कॉपी पेस्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे कोणता तुम्हाला पाहिजे आहे आता समजा वॅनिला पाहिजे असेल तर आपण वॅनिला घेऊयात आपण इथे टाईप करू यानंतर पुन्हा आपल्याला इथे एच लुकअप चा फॉर्म्युला लावायचा आहे सो इज इक्वल टू एच लुकअप सो इथे आपण अप व्हॅल्यू अर्थातच ही त्यानंतर कॉमा टेबल अरे आता ही शीट वन वरती आहे म्हटल्यानंतर आपल्याला शीट वन वरती मूव्ह व्हायला लागेल सो so, शीट वन वरती आलो आणि आपण इथे आपला जो हा डेटा आहे तो घेतला आणि शीट टूवरती जायचं आहे सिम्पली तर इथे आपल्याला आलेलं दिसते शीट टू आणि काय त्याची रेंज आहे ती इथे आपल्याला आहे सेल रेंज सो so, इथे आपल्याला टू आलेलं दिसते पण आता इथे मध्ये शीट मध्ये सगळं ब्लँकच आहे आपलं कुठे डेटा आहे एक्झॅक्टली exactly, शीट वन वरती आहे तर आपल्याला इथे टू हे डिलीट करून आपल्याला वन हे की प्रेस करायची आहे म्हण असं केल्यानंतर आपल्याला शीट वरचा डेटा इथे ऍक्सेप्ट होणार आहे सो हे व्यवस्थित आणि बारकाईने बघून घ्यायचं आहे सो कॉमा अगेन आता रो इंडेक्स अर्थातच सेकंड आणि कॉमा फॉल्स तर इथे आपल्याला वॅनिलाची जी रेट आहे ती आपल्याला इथे आलेली दिसते तर आपण चेक करू शकता इथे आपल्याला दिसते आहे फोर फाय सिक्स ओके सिंपली तुम्हाला आ, आ, थे थे, पुन्हा ह्याची इथे पुन्हा काढायचे असेल तर पुन्हा तुम्ही कंट्रोल सी कंट्रोल वी किंवा कॉपी पेस्ट तुम्ही करू शकता अमाऊंट इथे आलेली दिसते तर अशा पद्धतीने तुम्ही एच लुकअप वी लुकअप किंवा लुकअप अशा पद्धतीने यूज करून तुम्ही मोठ्या मधील माहिती एक एकदम इन्स्टंटली अशी पटकन अशी तुम्ही शोधू शकता आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ माझी व्यवस्थित समजली असेल तर पुढील अशाच चांगल्या व्हिडिओसाठी बघत राहा एस जी क्लास स स्टेट येऊन